दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पेट्रोल पंपासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा मोठा फौज फाटा गुरुवारी दुपारच्या सुमारास पोहोचला। येथे वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेता हे अतिक्रमण काढणे आवश्यक असल्याने सिडको विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी ही धडक मोहीम राबवली। पाथर्डी फाटा येथील महाले पेट्रोल पंप परिसर येथील वाढत्या अतिक्रमण लक्षात घेता येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। याशिवाय रात्रीच्या सुमारास येथे मद्यपिंचा नेहमीच धिंगाणा सुरू असतो। नाशिक महापालिकेमार्फत विविध ठिकाणी जे रस्त्यांवर होणारे अनधिकृत बाजार असो किंवा अतिक्रमण याबद्दल जोरदार मोहीम चालू नवीन नाशिक परिसरात पण गेल्या आठवड्यापासून आपण अशा मोहीम राबवत आहोत। कालही आपण आर डी सर्कल गोविंद नगर सागर स्वीट्सच्या परिसरात अतिक्रमण जे केले होते लोकांनी त्याच्यामुळे काय होतंय की पार्किंग स्पेसमध्ये लोक गाडी किंवा धंदे लावत आहेत त्याच्यामुळे मोटरसायकली या रोडवर उभ्या राहत आहेत पार्किंग स्पेसमध्ये न राहत त्याच्यामुळे रहदारीसुद्धा अडथळा होतोय आणि नागरिकांचा त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊन पर्यायी जीवसुद्धा गमवावा लागतो। त्याच्यामुळे आजही आपण पाथर्डी फाटा इथे जिथे ताज हॉटेलची भिंती लगत असलेल्या परिसरात अतिक्रमणची मोहीम राबवली आहे आणि साहित्य जमा केले तरी माझी सर्व नागरिकांना हीच विनंती राहील की असे कुठे अतिक्रमण असल्यास त्याची सुद्धा पालिकेला त्यांनी खबरदारी करावी आणि जे हॉकर्स आहे अनधिकृत त्यांनी सुद्धा असे काही गाड्यांना लावू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे नाहीतर मग प्रशासनामार्फत यापुढे सुद्धा अशा मोहीम राबवण्यात येईल। वारंवार मिळणाऱ्या तक्रारी व त्यातून गुन्हेगारीत वाढ अपघात होत असतात। लोक गाडी रस्त्यात लावतात वाहतुकीला अडथळा होत असतो। याच अनुषंगाने येथील अतिक्रमण काढणे आवश्यक असल्याने दिनांक 17 नोव्हेंबर रोजी अतिक्रमण काढण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयाचे 10 ते 20 कर्मचारी पोलीस पथक व 3 मोठ्या गाड्यांचा फौज फाटा पोहोचल्यानंतर अतिक्रमण मोहिमेस सुरुवात करण्यात आली। यावेळी एक अंडा गुर्जीच्या गाडीला साखळी लॉक लावलेले असता ते एकही कर्मचाऱ्यांना तोडता आले नाही। यावेळी स्वतः विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी यावेळी स्वतः हातात हातोडा घेऊन काही मिनिटात ते लॉक तोडले। त्याचप्रमाणे चायनीज गाड्या अंडा भुर्जी विक्रेते फळ विक्रेते चायनीजची गाडी असे अतिक्रमण काढण्यात आले परंतु अतिक्रमण काढण्याच्या वेळेस तेथील राजकीय पदाधिकाऱ्यांचे नावे असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्याशी व कर्मचाऱ्यांशी वाद घालून गाडी अडवून धरली। यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते। अर्धा ते एक तास महापालिकेच्या गाड्या अडवून धरण्यात आल्या नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेच्या गाड्या घटनास्थळावरून रवाना करण्यात आल्या। संतोष विधाते दक्ष न्यूज नाशिक।